राज्यात आठवड्यातील 2 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून यापुढे शनिवार आणि रविवार संपूर्ण राज्यात कडकडीत बंद असणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या संसर्ग रोखण्यासाठी काही घेण्यात आलेले हे जे निर्णय घेण्यात आलेले आहे ते कुठेतरी कडक नियमावली तयार करण्यात आलेली आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून हे नियमावली लागू होईल. देशासह राज्यात कोरोनाचा विस्फोट झालेला असताना राज्यातील मंत्र्यांना त्याचं काडी मात्रही गांभीर्य नाही हे दाखवणारं एक उदाहरण आता समोर आलं आहे. जगत कोरोना नाही त्यामुळे मी आता मास्क न घालता तो काढून ठेवलाय असं धक्कादायक वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज पंढरपुरात केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या सर्वांचे चेहरे बघितल्यावर कोरोना जगात नाही याची खात्री पटलेली आहे म्हणून मी मास्क काढून बोलतोय. कोरोना अपडेट्स. 4 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 1179 कोरोनाबाधित रुग्ण आढळले तसेच जळगाव शहरात 248 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर आज कोरोनातून 1159 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजपचा पाठिंबा असून जनतेने देखील पाठिंबा द्यावा अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा तसेच लसीकरणाच्या मोहिमेत मदत करावी असंही आवाहन त्यांनी केलं आहे. या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील आम्ही आवाहन केलं आहे की आत्ताची कोरोनाची भयावह परिस्थिती बघता कार्यकर्त्यांनी आणि आमच्या सगळ्या नेत्यांनी देखील यामध्ये आम्ही सहकार्य करणार आहोत. जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत आता जिल्हा प्रशासनाने पूर्ण नियंत्रण घेतले असून अन्न व औषध प्रशासन तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याचे वितरण करण्यात येणार आहे. याबाबत आजच्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. या प्रसंगी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आदींची उपस्थिती. रेमडेसिवीर बद्दल सांगायचं झालं तर आपल्या जिल्ह्याची रिक्वायरमेंट जी आहे ते 5000 व्हायलची आहे आणि आपल्याला 1023 कधी काल 2600 आले होते, आज 1783 वगैरे आले. तर यामध्ये वितरणामध्ये प्रत्येकाला त्याला जिथे गरज आहे तिथे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळायला पाहिजे. या दृष्टीने कलेक्टर साहेबाच्या आदेशाने मी त्याचे वितरण जे आहे माझ्या नियंत्रणात घेतलेलं आहे. काल जसं आम्ही जो 60 रेमडेसिवीरचा उपलब्ध झाला आम्हाला तो प्रामुख्याने चोपडा अमळनेर जिथे जास्त पेशंट आहे जिथे जास्त गरज होती त्या भागाला प्राधान्य देऊन तिथे जास्त प्रमाणात वितरित केला. आज जास्त प्रमाणात पाचोरा, जळगाव आणि 40 गाव या तालुक्याला प्रायोरिटी देऊन छोटे छोटे तालुकेसुद्धा कव्हर केले, पारोळा. परंतु यामध्ये अशी भावना झालेली आहे की रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसेल म्हणजे रेमडेसिवीरनीच कोरोनाचा पेशंट बरा होईल अशा प्रकारची भावना निर्माण झालेली आहे. तर माझी सर्व वैद्यकीय अधिकारी यांना विनंती आहे की रेमडेसिवीर नसलं नव्हतं त्यावेळेससुद्धा कोरोनाचे पेशंट बरे झाले होते. तर त्यामुळे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांना माझी विनंती आहे की त्यांनी गरज असल्यास रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करावा, अन्यथा त्याचा वापर टाळावा. त्यांनी पण हे